माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल रेल्वे स्थानकाजवळ भारतीय जनता पक्षाच्या वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा सुरू करण्यात आला आहे. या रिक्षा थांब्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचा स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचा रिक्षा थांबा सुरू करण्यात आला आहे. या रिक्षा थांब्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर चारुशीला खरत, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका एडव्होकेट वृषाली वाघमारे, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे मोतीराम कोळी, भाजप नेते मनोहर मुंबईकर, कमलाकर घरत, शंकर मात्रे, विशाल मस्कर, जगदीश परदेशी, नाका प्रमुख कैलास चिखलेकर, अध्यक्ष अनंत घरत, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, चिटणीस हरिश्चंद्र परदेशी, खजिनदार देवेंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पनवेल परिसरामधली वाढती लोकसंख्या पाहता या सगळ्या लोकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून या नाक्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सुरुवात होईल. रेल्वे स्टेशन हा पनवेल परिसराचा आत्मा बनत चालला आहे आणि जवळपास 1,00,000 प्रवासी रोज रेल्वेनं प्रवास करतात. 1,00,000 म्हणजे इतकी मोठी संख्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळणं आवश्यक आहे. अर्थात या अनुषंगानं रेल्वे असेल, सिडको असेल, पूर्वीची पनवेल नगरपालिका, आता पनवेल महापालिका, या सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. इथे असणाऱ्या बसेस असू द्यात, इथे असणाऱ्या रिक्षा, टॅक्सीज, त्याचबरोबरीनं इतर सर्व सोयीसुविधा या चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत आणि ज्या माध्यमातून प्रवाशांना सोयीसुविधा मिळतील, प्रवाशांचा त्रास कमी होईल, या पद्धतीचं काम होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आज या ठिकाणी शहर रिक्षांची सुरुवात होते आहे. मला खात्री आहे की आमचे हे नाका प्रमुख आणि सगळे सहकारी, अन्य सर्व इथल्या रिक्षा संघटना आहेत ज्यांच्याशी सुसंवाद राखत चांगल्या सोयीसुविधा इतरांना देतील.